शेवगाव तालुक्यातील बाबुळगाव येथे गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला मोठी आग लागली आहे। ही आग भीषण आग आटोक्यात आणण्याचा कसोटीने प्रयत्न केला जात आहे। तर शेवगाव तालुक्यातील नजीकच बाबुळगाव येथील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला आज सायंकाळी 7 सुमारात ही मोठी आग लागली आहे। काही वेळातच आगीचे रुद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अपुरे पडत आहे। त्यासाठी मोठी यंत्रणा राबवण्यात येत आहे। कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा दावा केला जात असला तरी आगीमुळे जवळपास येत नसल्याने नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। शेवगाव तालुक्यात हा खासगी साखर कारखाना आहे, तिथे इथेनॉल प्रकल्पही चालवला जात आहे। या प्रकल्पात आज सायंकाळी ही आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच नगर जिल्ह्यातील शेजारील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले आहे। आगीत किती नुकसान झाले, मनुष्यहानी किती झाली याची माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही। आग लागली तेव्हा कामगार कामावर होती, आगीनंतर मोठे स्फोट झाल्याने ग्रामस्थ सांगत आहे। आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटरहून दिसत होत्या। या घटनेतील 2 किरकोळ जखमी झाल्याचे कळले आहे। तर आगीचे निश्चित कारण, कारखान्यात किती कर्मचारी अडकले आहे, तसंच जखमी व वित्तहानीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही। दरम्यान आगीची माहिती मिळताच आसपासच्या तालुक्यातील साखर कारखाने, विविध संस्थेचे अग्निशामक दलाचे पथक बंब घटनास्थळी दाखल झालेले आहे। तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून विविध भागातील रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा सूचना वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्या आहे। पोलीस निरीक्षक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे। आगीचे वाढते प्रमाण, दरम्यान टाक्यांचे होणारे स्फोट लक्षात घेऊन पोलिसांनी कारखाना घटनास्थळी परिसरातील आसपासच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहे। बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। सुमारे 8 ते 10 अग्निशमक दलांच्या पथकांकडून यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत।